एकाने एकाने प्लीज एकाने एकाने ह्याच्यामध्ये जी काही चौकशी पोलीस खातं तर राज्य सरकारचंच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही, त्यांना पूर्णपणे मुभा दिलेली आहे. अशा प्रकारचे परीक्षा होत असताना कुठंही चुकीचं कुणी वागत असेल तर त्याला शासन झालं पाहिजे, अशाच प्रकारची राज्य सरकारची भूमिका आहे आणि त्याच्यातूनच काही नावं पुढं आली. आम्ही एकदा ही संपूर्ण माहिती एकदा पोलीस खात्याच्याकडनं येऊ द्या, त्यांना कुठल्या काळामध्ये कोणत्या सरकारच्या काळात ह्यांना नेमण्यात आलं, कुठल्या सालापासून ह्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात आला, त्यांना स्वायत्तता असताना हे आमचं सरकार येण्याच्या आधीच साधारण 2 का 3 वर्षाच्यापर्यंत त्यांना परीक्षा घेण्याचा अधिकार देण्यात आलेला होता, अशा सगळ्या काही माहित्या पुढे येतात. पण त्याबद्दल पूर्णपणे तपास होतोय, तपासामध्ये कुठलाही इंटरफेअर कुणी करत नाही आणि कुठेही धागेदोरे जरी गेले तरी ते स्पष्टपणे लोकांच्या समोर आणण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार करेल. अहो परंतु आम्ही जर चांगली चौकशी करतोय तर सीबीआय चौकशीसमुद्धा येतो कुठं? मागे तुम्ही पाहिलं ना त्या सुशांत सिंगचा पण सीबीआयकडे चौकशी दिली, अजून मधी काही चौकशी सीबीआयकडे दिली. सीबीआय चौकशी करतं ते राज्य सरकारच्या पोलीस खात्याच्याकडनं माहिती करूनच करते, परंतु आमचं स्वतःचं मत आहे की राज्य सरकारचं पोलीस खातं सक्षम आहे चौकशी करायला. आणि हे चौकशी करत असताना त्यांनी अनेक गोष्टी पुढं अतिशय स्पष्टपणे आणलेल्या आहेत हे आपण पाहतो. यामध्ये पोलिसांचा निकाल आल्यानंतर आरोग्य विभागाचं बोलायचं झालं तर क वर्गाची भरती आणि ड वर्गाची भरती, ह्याच्यामध्ये त्यांनी जर सांगितलं की ह्या वर्गाची भरती होत असताना कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही किंवा कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, सगळं पारदर्शक झालेलं आहे, तसा रिपोर्ट पोलिसांचा आला तर त्याबद्दलचं भरती त्या ठिकाणी केली जाईल. पण पोलिसांचा रिपोर्ट दोन्ही भरतीच्या बाबतीत किंवा आणखीन कुठल्या भरतीच्या बाबतीमध्ये जर चुकीचं झालेलं आहे असा आला तर ती भरती रद्द करून पुन्हा त्याच्या संदर्भातली मधी मुख्यमंत्र्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सरकारनी 3 नावाजलेल्या कंपन्या, उदाहरणार्थ टाटा कंपनी, तसंच आपलं MKVCL आणि तिसरी बँकेची भरती एक करती ती एक